हरिओम, माझं नाव सायली विरा रंजन भुलेसकर. मला पश्चिम उपासना केली. बापू म्हण बापूबऱ्या नेहमी सांगतात, तू आणि मी म्हणून अशक्य असे काळीच नाही. हा तंतोतंत मला अनुभव आला. माझा मोठा भाऊ 7 ऑक्टोबर 2019 वाढला. दुसऱ्या दिवशी दसरा होता. सगळ्यांनी मला सांगितले की आईला सांगितलं नव्हतं. आई म्हणजे जवळजवळ 20 वर्ष बेड रिडन होती. त्या आईला कोणी सांगितलं नव्हतं. सगळ्यांनी डेअरिंग झालं नाही, कारण आदल्याच वर्षी वडील वाढले होते. तर ते म्हणाले की आता आईला हा आणखी धक्का कसा सांगायचा. मला सांगितलं तू चेवून आईला सांग. मी म्हटलं की ठीक आहे, मी मधा बघितलेला माझ्याबरोबर सगळ्या आहेतच. बापू मामा आई चंडिका सुद्धा बरोबर आहेतच. तर त्यांच्या कृपेने मी घरी गेले, आईला जरा समजावूनच घेतलं आणि तिला सांगितलं. तिला सांगता सांगता माझं तिच्या गळ्याकडे लक्ष गेलं. मी म्हटलं आबा आई तुझं मंगळसूत्र कुठे दिसतं. ती आली नाही ग हेच माझं मंगळसूत्र आहे. म्हटलं आई नाही ग तुझे मंगळसूत्र नाही आहे. ती ऐकायलाच तयार नाही. आणि ते माझ्या बहिणांनी बोलवलं, माझ्या भाचीला बोलवलं. ते सगळ्यांनी पण त्यांनी सगळ्यांनी बोलितलं. माझ्या भाचीने आईच्या आग्रहात असतो म्हणजे आईच्या तिला पटावं म्हणून आई ती सोनाराकडे जाऊन ते मंगळसूत्र घेऊन गेली. सोनार पण म्हणाले मंगळसूत्र कुठे आहे ते खरं नाही आहे. आता गेलं कसं, कारण आईला माझी भाची नोकरी करते. आईला बघायला म्हणजे दिवसभर कोणती हवं म्हणून बाई ठेवली आहे. तर ती बाई आणि आई दोघे जणी आईच्या करीत असतात. भाऊ आणि बहिणी असतात पण ते काय ती करत असेल तिकडे काय तिच्यामध्ये काय लुटबुट करायला जात नाही. त्यांना आणखी म्हणजे कधी गेलं काय गेलं कोणालाच कळेना. नंतर झालं काय की आई वडील गेल्यानंतर ते गळ्यात मंगळसूत्र ठेवायची माझी कल्पना होती. मी म्हटलं इतके वर्ष तिच्या गळ्यात मंगळसूत्र बघितलं तर गळा उकाउका बघणार नाही. आणि 5:30 वाजायचं मंगळसूत्र मी त्या काळी आजींनी केलेलं. ते सगळे माझे भाऊ वगैरे मलाच बडबडायला लागले की की कसं तुला माहीत होतं की ती अशी बाई जागेवर आहे, ती स्वतःसुद्धा स्वतःचं काही करू शकत नाही, तिच्या गळ्यात मंगळसूत्र ठेवायचं कसं, एवढं तू रिस्क घेतलीस कशाला. मी म्हटलं हरकत नाही चालेल. मला म्हणाले पोलीस कंप्लेंट करू नको, तिकडे जाऊन तुला काय मिळणार नाही. मी घरी आले, घरी माझ्या मिस्टरने सांगितलं. त्याच्या तो तुझा मित्र आहे ना, त्याला काय नाही तू विचारलंस. तो CID ऑफिसर होता, आता तो रिटायर झाला, SCP होता. तर ते रिटायर झाला संजय खैरे म्हणून. मी त्याला घरी गेला, फोन केला. म्हटलं रात्री आता माझं उशीर झालं, उद्या सकाळी फोन करत नाही. दुसऱ्या दिवशी फोन केला, त्याला म्हटलं संजय असं असं झाले काय करूया. आले तर म्हणाले की चेंबूरच्या पोलीस स्टेशन, म्हणजे आई चेंबूरला राहते, चेंबूरच्या पोलीस स्टेशनमध्ये जखल म्हणून आहेत ते माझे चांगले मित्र आहेत, ते तुला मदत करतील, तू त्यांच्याकडे जा. आम्ही 12 ऑक्टोबरला त्यांच्याकडे गेले. त्यांना सांगितलं जतकरांना, त्यांनी जतकरांनी मला सागर सरगर म्हणून एक कॉन्स्टेबल दिला आणि त्यांनी माझी सगळे लिहून घेतली एसपी. मग त्या बाईला आम्ही आमच्या घरीच ती दुपारी येते तर तिला घरीच तिला आम्ही पकडलं, तिला घेऊन आलो. ती आधी कबूलच करेन. मग मी माझ्या गुरुक्षेत्र म्हणतो आणखीन आपल्या रामाराम आत्मारामा बापून आणि मोठ्या सांगितलं तुम्हीच काय ते करा, हे तुमच्या हातात आहे, तुम्ही माझी लाज राखा. आणि म्हटले शेवटी शेवटी माझ्यावर येणार आहे, पण मी तिच्या गळ्यात घातल्या मंगळसूत्र माझी भाची तिच्यावर असायची. पण ती जॉब करायची, ती घरात नसायची, त्यामुळे सगळ्यांचा रोग तिच्याकडे पण होता की ती जवळ असते तिला कसं कळलं नाही. मग नंतर त्या बाईने कबूल केलं की मी घेतलं म्हणून. मग त्याने त्या इन्स्पेक्टरने येऊन सांगितलं आम्हाला की तुम्ही तुमचं जे गळं कबूल केले, पण आता तुम्हाला रिजिस्टर म्हणजे कोर्टातनं तसं मग जाऊन आता आम्ही पहिला ते कलेक्ट करतो तिने कुठे ठेवले ते. आणि बापूंच्या कृपेने तिने त्या मंगळसूत्राची काही विल्हेवाट लावली होती, जसंच्या तसं ते सोनाराकडे होतं. नंतर ते मला कोर्टाच्या जरा खेपा घालायला लागल्या. आणि तुम्हाला खोटं वाटेल की 29 जानेवारीला जजने स्वतःहून मला ऑर्डर दिली की मला म्हणाले की तुमचं एवढा महाग म्हणून महाग तुमचं दागिना आहे तो माझा पोलिस कसा जाऊन एकतर मग खराब होईल गहाळ होईल, तर तुमच्या तुमच्याजवळ मी तुमचं नुकसान आर्थिक नुकसान होईल, तो तुमच्याजवळ द्यायची मी तुम्हाला परवानगी त्यांच्याकडनं त्यांना देतो, तुम्ही त्यांच्याकडनं कलेक्ट करा. कसं मी 29 तारखेला 6:00 आधी मला त्यांनी पोलीस स्टेशनला जायला सांगितलं. मी 6 गेले मी पोलीस स्टेशनला आणि ते मला मंगळसूत्र मिळालं, माझ्या हातात मिळालं. आणि कुठं वाटेल की लगेच पुढच्या महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झालं आणि बापू किती काळजी घेतात. त्यांना आणि त्यांना काही कल्पना होती की आणि मला मी काय मला आयडियासुद्धा नव्हती. बापू मी त्या जजने स्वतःहूनच मला सांगितलं, मी काही बोललो तर मी जायची, त्यांनी तारीख दिली की त्या रात्री जाऊन बसायची, ते सांगते ते ऐकायची परत घरी यायची, असं चालत होतं. 3 महिन्यात बापून मला ते मंगळसूत्र मिळून गेलं. म्हणजे आधी गेलो होतो कधी माहिती नाही लोकांना, बरेच आधी गेलो होतो, पण जेव्हा कळलं 8 ऑक्टोबर 2019 आणखीन हे 29 जानेवारी 2020 मला लगेच मिळालं. हरिओम बद्धसेला बापू तुझी कृपा आभार आहे. तुझे तुझे मी किती ऋणी आहेत, मला तुला किती ऋण किती पेडले ती पिटता आहे पेडणार नाही.
अंबद्यनाथ सेवेत.